हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभेत अभ्यासकांनी वैचारिक मंथन घडवलं. हिंदूंनी संघटन शक्ती वाढवण्याचं आवाहन समितीच्या नेत्यांनी केलं. ख्रिश्चन धर्माची 127 राष्ट्र, मुस्लिम धर्मीयांची 57 राष्ट्र, बौद्धांची 12 राष्ट्रीय, ज्यू आणि यहुदी धर्मीयांची प्रत्येकी 1 देश आहेत. मात्र 100 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवू शकलो नाही अशी खंत लष्करे हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वर प्रसाद खंडेलवाल यांनी व्यक्त केलं. हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं भवानी पेठेतील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर हिंदू राष्ट्र जागृती सभा पार पडली त्यावेळेस ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक मनोज खाडे आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक स्वाती खाडे यांची उपस्थिती होती. हलालाद्वारे धार्मिक आधारावर पैसा उभा करून एक समांतर अर्थव्यवस्था उभी केली जाते हे षडयंत्र हिंदूंनी हाणून पाडलं पाहिजे असं आवाहन खंडेलवाल यांनी केलं. परिस्थिती बहुत भयानक चल रही, परंतु मैं आपको कहना चाहूं, दिल्ली में जो अभी आए परिणाम उनसे घबराने की जरूरत नहीं है, क्योंकि हिंदू ना तो कभी कायर था न हिंदू कायर है. सरकारें आएगी सरकारें जाएगी, पर 2023 से हम लोग मिलके ही हिंदुस्तान को हिंदू राष्ट्र स्थापित करके रहेंगे. लव जिहादचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून मतपेटी सांभाळण्यासाठी राजकारण्याकडून चोचले पुरवण्याचं काम होत आहे असा आरोपही खंडेलवाल यांनी केला. हिंदू धर्माचं काम करताना हिंदू आतंकवाद म्हणून हिणवण्यात येतं, साधकांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्यात येतं. देशात 370 कलम, राम जन्मभूमी आणि CAA या विषयांवये धर्मनिरपेक्ष राजकारण्यांकडून देशात अस्थिरता निर्माण करण्याचं काम होत असल्याची टीका स्वाती खाडे यांनी केली. आणि याच विश्वासापायी आज सनातनचं कार्य गेल्या 10 वर्षात कसं पटीने वाढलेलं आहे. आता महाराष्ट्रात नवीन सरकार आलं, नवीन सरकार आल्यावर मागण्यांचा पाऊस पडला. मागणी काय म्हणे, अनेक आरोपांमधील गुन्हे मागे घ्या. आम्ही सरकारकडे आमचे आरोप मागे घ्या, आम्ही कधीच मागणी करणार नाही. आमची एकच मागणी आहे सनातन संस्थेची, सरकारकडे आमची एकच मागणी आहे की आमच्यावरील खटले जलद गतीने सुरू करा. या अग्निदिव्यातून सनातनचा प्रत्येक साधक जायला सिद्ध आहे. या सभेसाठी आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना येन्नम, नगरसेविका राजश्री चव्हाण, रामेश्वरी बिर्रू, शिवसेना माजी शहर प्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, सुरेश बिद्री, वीरभद्रेश्वर बसवंती यांच्यासह शहर जिल्ह्यातून विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.